गणेशोत्सवानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. 18 सप्टेंबरपासून राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असतील. संघटनात्मक बांधणी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. भाजपनं मनसेसोबत युती करू नये या आपल्या मागणीचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी पुनरुच्चार केला आहे. झी24 तासला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी हे मत मांडलंय. मनसेसोबत गेल्यास उत्तर भारतामध्ये भाजपला नुकसान होऊ शकतं असा इशारा आठवलेंनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नारायण राणेंच्या मुंबईतल्या घरी गणपतीचं दर्शन घेतलं. ही भेट सदिच्छा भेट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि यावेळी दोन्ही नेत्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. तर दुसरीकडे काँग्रेसमधून होणाऱ्या इनकमिंगबद्दल विचारलं असता शिंदेगट आणि भाजप काँग्रेसला वाटून घेईल असं विधान नारायण राणेंनी केलं. फडणवीस चव्हाण भेटीवर अशोक चव्हाणांनी स्पष्टीकरण दिलंय. मी अजूनही काँग्रेसमध्येच आहे असं अशोक चव्हाण म्हणालेत आणि त्याचवेळी फडणवीसांशी भेट झाली मात्र त्यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही असं विधान चव्हाण यांनी केलं. शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरेंना धक्का बसला. त्यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीतल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. वरळीतल्या अनेक कार्यकर्ते शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. भारतातले 99% लोक हे प्रदूषित हवेत श्वास घेतात तर 63% गरोदर महिला प्रदूषित भागात राहतात. देशात प्रदूषणाचा सर्वाधिक विळखा हा दिल्ली NCR मध्ये आहे आणि त्यामुळे श्वसनांच्या आजारामध्ये वाढ झाली आहे. पश्चिम घाटातली धरणं 90% भरली आहेत. कोयना चांदोरीसह अलमट्टी धरण काठोकाठ भरले. गेले 2 दिवस परतीच्या पावसानं जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. कृष्णा वारणा पंचगंगा नदीतून वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे कर्नाटकातलं अलमट्टी धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय. पावसामुळे रेल्वे प्रशासनाचं पितळ उघडं पडलंय. देशातलं महत्वपूर्ण रेल्वे स्थानकांपैकी एक असलेलं मनमाड रेल्वे स्थानकात अक्षरशः गळती सुरू आहे. मनमाडमध्ये काल पाऊस झाला आणि प्लॅटफॉर्म नंबर 3 वरच्या छतामधून अनेक ठिकाणी पावसाचं पाणी गळू लागलं त्यामुळे संपूर्ण स्थानकावर पाणीच पाणी झालं आणि याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागला. यवतमाळच्या मुळावा ग्रामपंचायत हद्दीतल्या अतिक्रमण हटवून व्यापार संकुल उभारण्यासाठी ग्रामस्थांनी आमरण उपोषण केलं. गेल्या 5 दिवसांपासून 11 ग्रामस्थांनी हे आमरण उपोषण सुरू केलंय. व्यापार संकुल उभारल्यानंतर वाहतुकीचा प्रश्न सुटेल आणि ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळेल असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. येवला उपजिल्हा रुग्णालयातल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलंय. 3 महिन्यांपासून थकलेला पगार मिळावा आणि PF द्यावा यासाठी आणि इतर मागण्यांसाठी उपजिल्हा रुग्णालयातल्या 48 कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलंय आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत मान्य होत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन चालूच राहील असा इशारा त्यांनी दिलाय. फोर्ब्सनं जाहीर केलेल्या 100 गुणवंत कंपनींच्या यादीमध्ये यवतमाळच्या ग्रामहित या कंपनीचा समावेश आहे. पंकज आणि श्वेता या कंपनीचे संचालक आहेत. ग्रामहित कंपनी शेतकऱ्यांचा शेतमाल साठवून विक्री करण्याची आधुनिक पद्धत उपलब्ध करून देते. पुण्यामधल्या भोर एज्युकेशन सोसायटीच्या पिसावरे महाविद्यालयामध्ये बिग बटरफ्लाय मंथच्या निमित्तानं फुलपाखरांच्या रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत सुंदर रांगोळ्या काढल्या. मोठा उत्साह या स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळाला. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचं संजीवन समाधी मंदिर 15 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे. मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झालाय आणि त्यावर सोन्याचा कळस चढवण्यात आलाय. मात्र आता केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून प्रसाद योजनेअंतर्गत 11 कोटींची विकास कामं करण्यात येतात आणि त्यासाठी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. भोर शहरातल्या नगरपालिकेच्या महाराणा प्रताप प्राथमिक शाळेची दुरवस्था झाली आहे. तुटलेला फळा गळणारं छत तडे गेलेल्या भिंती अशी दुरवस्था या शाळेची झाली आहे आणि त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन याच ठिकाणी शिक्षणाचे धडे गिरवावे लागतात. शाळेची लवकर डागडुजी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. गृहपाठ न केल्यानं जळगाव शहरामध्ये शिक्षकेनं विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. खासगी क्लासमधला हा प्रकार आहे. पल्लवी इंदानी असं मारहाण करणाऱ्या शिक्षिकेचं नाव आहे. तिनं विद्यार्थ्याला टी शर्ट काढून मारहाण केली. पालकांनी शिक्षिकेविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे
चोवीस तास।